नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्टमध्ये. रेल कामगार सेना आयोजित भव्य ट्रॅकमॅन परिषद आयोजित केली आहे. पूर्ण सेंट्रल आणि कोकण रेल्वे मधून ट्रॅकमॅन या परिषदेला उपस्थित राहणार आहे. आज इथे ही जी ट्रॅकमॅन परिषद आयोजित केलेली आहे, आज माझ्या मते ही इतिहासामधली एक ऐतिहासिक गोष्ट घडणार आहे. कारण की हा जो कामगार आहे, जो रेल्वेचा आपण हार्ट म्हणून ओळखला जातो, आणि यांच्याशिवाय आज रेल्वे चालणं शक्य नाही आहे. गाडीवरती ट्रॅकवरती एकही गाडी धावणं शक्य नाही आहे. आज ह्या कामगारांपैकी सर्व प्रवासी, सर्व ट्रेन्स ह्या सुरक्षित धावत आहेत, आणि त्यांची एक परिषद आणि त्यांचं एक अधिवेशन घेण्याचं काम हे रेल कामगार सेनेने केलेलं आहे. आणि हे इतिहासामध्ये आज याची नोंद होणार आहे. कारण की ह्याच्या आधी ही कामगार जे ज्या काही दोन्ही मान्यताप्राप्त युनियनच्या बरोबरीने चालत होत्या, तेव्हा रेल कामगार सेनेबरोबर नव्हत्या. आणि त्यांच्यामध्ये राहूनही त्यांना उपेक्षित ठेवण्यात आलं. त्यांना त्यांचे सगळे जे अधिकार होते त्यांना त्यांच्यापासून वंचित ठेवण्यात आलं. पण जेव्हापासून ते रेल कामगार सेनेमध्ये आलेले आहेत, तेव्हापासून त्यांना त्यांचे अधिकार हे आपण साबित करून दिलेले आहेत, आणि त्याच्यावर ते सर्व खुश आहे. आणि आज त्यांचं आज सर्वप्रथम की त्यांचा आज ट्रॅकमॅन परिषद होतीये, ही माझ्या मते ऐतिहासिक गोष्ट आहे. जय हिंद. सेनेचा विजय असो.